हॅलो फ्रेंड्स, किचन आर्ट्स अँड ब्युटी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत इंडियाज मोस्ट फेवरेट स्ट्रीट फूड म्हणजेच पावभाजी. पावभाजी ही ऑलमोस्ट सर्वांचीच फेवरेट डिश आहे. तसेच ही पावभाजी आणखीनच यम्मी होण्यासाठी आपण त्यात चीज ॲड करतो, म्हणजे ती चीज पावभाजी तयार होते. पण आज आपण चीज व अजून एक सिक्रेट इन्ग्रेडियंट यूज करून ही पावभाजी आणखीनच टेस्टी व यम्मी बनवणार आहोत. तर तो सिक्रेट इन्ग्रेडियंट कोणता आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत पूर्ण बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पावभाजी तयार करण्यासाठी एक लहान आकाराचा फ्लावरचा गड्डा, वाटाणे, 4 मीडियम साईजचे साल काढून घेतलेले बटाटे व 3 लहान साईजच्या सिमला मिरची घेऊन सर्व भाज्या स्वच्छ धुवून बारीक कट करून कुकरमध्ये साधारणतः 3 ते 4 शिट्ट्या घेऊन बॉईल करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत 2 कांदे व 4 मोठ्या साईजचे लाल बुंद टोमॅटो बारीक कट करून घेऊयात. आता भाज्या बॉईल झाल्या आहेत. त्यानंतर कुकरमधील एक्स्ट्राचे पाणी काढून घ्यायचे आहे व हे पाणी फेकून न देता ते ग्रेव्हीसाठी यूज करायचे आहे. यानंतर एका पॅनमध्ये मीडियम फ्लेमवर 2 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचे आहे व त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. कांदा फ्राय झाल्यावर त्यामध्ये बारीक कट केलेले टोमॅटोज ॲड करून ते मिक्स करून व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. कांदा व टोमॅटोज शिजल्यावर ते स्मॅशरच्या हेल्पने स्मॅश करून घ्यायचे आहे. यानंतर 1 स्पून आलं लसणाची पेस्ट ॲड करून घ्यायची आहे. बॉईल व्हेजिटेबल्स ही स्मॅश करून घ्यायच्या आहेत. आता त्यामध्ये 2 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून काश्मीरी लाल तिखट, 1/4 टीस्पून हळद आणि 1 मोठा स्पून पावभाजी मसाला घालून हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहे व त्यामध्ये स्मॅश केलेले बॉईल व्हेजिटेबल्स ॲड करून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता त्यामध्ये व्हेजिटेबल्स बॉईल केलेले पाणी ॲड करून घ्यायचे आहे. तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी त्यानुसार हे पाणी ॲड करायचे आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आहे. भाजीमध्ये टोमॅटोज टाकल्यामुळे टेस्ट बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे. हे टोटली ऑप्शनल आहे. ज्यांना साखर नसेल आवडत त्यांनी नाही टाकली तरी चालेल. भाजीचा आरोमा वाढण्यासाठी त्यातवरून पावभाजी मसाला ॲड करायचा. यानंतर भाजीला छान कन्सिस्टन्सी येण्यासाठी त्यामध्ये साजूक तूप ॲड करायचे. तुम्ही या ठिकाणी बटरचाही यूज करू शकतात. आणि आता तुम्ही वाट बघत होता तो सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजेच रूम टेम्परेचरवरचे फ्रेश दही. 2 स्पून दही ॲड करायचे आहे आणि ते भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. भाजीमध्ये दही ॲड केल्यामुळे भाजी अजूनच यम्मी होते व पावभाजीला खूपच भन्नाट अशी टेस्ट येते. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून साधारणतः 1 मिनिटानंतर गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे आणि फायनली पावभाजी रेडी झालेली आहे. आणि आता भाजीसाठी लागणारे पाव भाजून घेऊयात. पाव भाजण्यासाठी मी येथे साजूक तुपाचा वापर केलेला आहे. याऐवजी तुम्ही ऑइल किंवा बटरचाही यूज करू शकता. व अशा पद्धतीने पाव छान भाजून घ्यायचे आहेत व क्रिस्पी बनवून घ्यायचे आहेत. आता पावभाजीसाठी लागणारे पावही रेडी झालेले आहेत. यानंतर मस्तपैकी प्लेटिंग करून घेऊयात. त्यासाठी सर्वात आधी गरम पावभाजी, त्यावर बारीक चिरलेला कांदा आणि त्यानंतर किसलेलं चीज व वरून कोथिंबीर. अशा पद्धतीने प्लेटिंग करून टेस्टी, यम्मी
व स्वादिष्ट अशी पावभाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे। तर फ्रेंड्स, तुम्हीही अशा पद्धतीने पावभाजी नक्कीच करून बघा व व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।